माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तुरुंगवासामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची विदर्भातली ताकद आणखी कमी झाली आहे अशामध्येच ही ताकद राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आता एक मेगा प्लॅन आखलाय काटोल हा अनिल देशमुखांचा मतदारसंघ राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं नेत्यांची फौजत मैदानात उतरवण्याचं निश्चित केलंय काटोल मतदारसंघात काँग्रेसलाही रस असल्याची माहिती आहे त्यामुळे तो राखण्याचं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस समोर आणखी असणार आहे अनिल देशमुखांचा मतदारसंघ राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेगा प्लॅन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे धनंजय मुंडे असे नेते विदर्भामध्ये या काटोल मतदारसंघात असतील अशी माहिती समोर येते आपल्या प्रतिनिधी सरिता कौशिक या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत सरिता काय हालचाली आहेत काटोल मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या गोटातून खरं जर पाहिलं तर एकंदरीतच विदर्भामध्ये राष्ट्रवादीची ताकद ही बेताची आहे मात्र गेल्या काही काळापासून राष्ट्रवादीनं इथं फोकसही केलं आणि त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे माजी गृहमंत्री असलेले अनिल देशमुख ज्यांचा हा काटोल मतदारसंघ आहे आणि जो त्यांनी आधी स्वतंत्र उमेदवार म्हणून पण नंतर राष्ट्रवादीतून हा अनेक टर्म्स त्यांनी हा मतदारसंघ राखला एकदाच तो ते हरले स्वतःच्या पुतण्याला आशिष देशमुख यांना ज्यानं भाजपकडनं ही निवडणूक लढवली होती आता एकंदरीत अनिल देशमुख यांच्या पाठीशी आपण उभं आहोत हे दाखवण्यासाठी कारण नवाब मलिक ह्यात गेल्यानंतर आता अनिल देशमुख हे बऱ्याच काळापासून जेलमध्ये आहेत नवाब मलिकसुद्धा आहेत आणि आता एकंदरीतच आम्ही आमच्या नेत्यांच्या पाठीशी उभं आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न mm -hmm. हा राष्ट्रवादीकडनं वाढलेला आपण बघतो आहोत आणि सगळे वक्तव्य सुद्धा जर तपासले तर ती अशीच आहेत की अनिल देशमुख हे बाहेर आल्यावर परत गृहमंत्री होतील हा विश्वास सुद्धा आता इतक्यातच बरेचदा व्यक्त करण्यात आला आणि तो ह्या स्ट्रॅटजीचा भाग आहे काटोल आपल्या हातातून निष्ठून जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीने एक विशेष प्लॅन केलेला आहे प्राजक्त तनपुरे हे येऊन गेले काल अमोल हे येऊन गेले आणि आता यादी तयार आहे दर आठवड्याला दीड आठवड्याला राष्ट्रवादीची मोठी नेते मंडळी मंत्रिमंडळी ही लोक इथं येणार आहेत आणि इथं कुठलं ना कुठलं कुट्ला तरी कामकाज बघून कुठल्या प्रोजेक्टचं उद्घाटन भूमिपूजन लोकांच्या लोकांचे प्रश्न हे सगळे ते अनिल देशमुख यांच्या वतीनं इथं ते पार पाडणार आहेत त्याच्या पाठीमागे एक राजकीय किनारसुद्धा आहे एकीकडे भाजपकडे अजूनही फारसा कोणी तिथं स्ट्रॉंग उमेदवार नाही आहे मात्र असं जरी असलं तरी बाजूचाच मतदारसंघ हा काँग्रेसचा आहे सावनेरचा आहे सुनील केदारांचा आहे आणि सुनील केदार यांची ताकद नागपूर ग्रामीण मध्ये हळूहळू प्रचंड वाढली आहे आणि आता त्यांचं त्यांनी सुद्धा कुठंतरी हा काटोल मतदारसंघ काँग्रेसला द्यावा असं लक्ष केल्याचं कळत आहे जरी त्यांनी कुठंही याबद्दल बाहेर फारसं वक्तव्य केलं नसलं तरी त्या पद्धतीची तयारी त्यांची सुद्धा दिसते आहे की काँग्रेसच्या एखाद्या आपल्या उमेदवाराला तो मिळावा आणि त्यामुळे ही जे आतले हे जे हे जे अंडरकरंट्स आहेत ते लक्षात घेता राष्ट्रवादीनं आता आपली लोक तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांची ही तयारी इथे सुरू आहे मात्र राष्ट्रवादीनं हा मतदारसंघ आपल्याचकडे राखण्यासाठी मेगा प्लॅन आखलाय अनेक राष्ट्रवादीचे नेते सध्या काटोल मतदारसंघामध्ये येत आहेत सरिता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट